औरंगाबादच्या खासदारांची ही जंगी मिरवणूक पहा. इम्तियाज जलील यांच्याकडून कोरोना नियमांचं उल्लंघन. औरंगाबादेतल्या 43 मृत्यूंचा खासदार महोदयांना विसर. असे नेते आणि कार्यकर्ते असतील तर कोरोना कसा संपणार? एकीकडे औरंगाबादमध्ये दिवसाला 1000+ अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मृतांचा आकडा दिवसाला 43 वर पोहोचलाय. पण ना प्रशासनाला गांभीर्य आहे ना लोकप्रतिनिधींना. मोठा गाजावाजा करत औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊनची घोषणा प्रशासनानं केली. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी मोर्चा काढण्याची भाषा करताच प्रशासनाची गाळण उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन मागे घेण्याची घोषणा केली. आज रात्री जे करायचं आम्ही तुम्हाला रिवाईज इन्स्ट्रक्शन सह तुम्हाला सूचना देऊ. तोपर्यंत तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू नका. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या पुढच्या आदेश येईपर्यंत आज रात्रीपासून जे आपण लॉकडाऊन करतो ते करणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन रद्द करताच रातोरात जलील आणि त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर असा आनंद उत्सव साजरा केला. सगळे नियम पायदळी तुडवत मिरवणूक काढली. आपल्या या कृतीनं कोरोना आणखी पसरू शकतो याचं भानही त्यांना उरलं नाही. लोकतंत्रामध्ये तुम्ही लोकांची भावना विचारात घेणे खूप आवश्यक आहे. तुम्ही असा बसून मुंबईचा कोणी अधिकारी किंवा मुंबईचा कोणी सेक्रेटरी हे माझ्या जिल्ह्याचा निर्णय तिथे बसून घेऊ शकत नाही. दरम्यान यावरून आता राजकारणही सुरू झालंय. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना भाजपनं लावून धरली आहे. नागरिकांना 500 रुपये दंड करतात आणि ते मात्र जल्लोष. इम्तियाज जलीलनी तो पूर्णपणे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यावर कारवाई कलेक्टरनी केली पाहिजे. या शहरामध्ये धाक नसल्यासारखा प्रशासनाचा रॅली काढण्यात आली. 500 ते 1000 कार्यकर्ते MIM चे रस्त्यावर आले, केक कापले. हा काय धिंगाणा, हा प्रशासनाला धिंगाणा चालतो. तर जलील यांनी नियमभंग केल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांना प्रशासनाला असं वाटत असेल की काही माझ्याकडे चूक झालेली आहे आणि मला ही माहीत आहे की काल जे घडलं त्याच्यामध्ये मी मास्क नाही घातलं होतं आणि त्या अनुषंगाने मी स्वतः पोलिसांना हे मान्य केलं की माझ्याकडे चूक झाली असेल तर जे सामान्य लोकांना तुम्ही कारवाई करतं तीच कारवाई माझ्यावरही असायला पाहिजे. मतलब त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे की मी खासदार आहे तर माझ्यासाठी वेगळं कानून आहे आणि वेगळे कायदे आहे तसं काही नाही. दरम्यान औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करण्यावरून प्रशासनात एकवाक्यता नसल्याची बाब आता समोर आली आहे. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांचं एकमेकांशी पटत नसल्यानं लॉकडाऊनचा खेळखंडोबा झालाय. सरकारी अधिकारीच राजकीय नेत्यांपुढे नांगी टाकणार असतील तर कोरोना कमी होणार तरी कसा हा प्रश्नच आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 औरंगाबाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Z24.